आज ज्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचं सगळ्यांचं स्वागत करता. सगळ्यात पहिल्यात पहिली बिहारचे इलेक्शन NDA जिंकल्याबद्दल हांव ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, आमचे पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी, तसेच आमचे होम मिनिस्टर श्री अमित शाह आणि चीफ मिनिस्टर ऑफ बिहार श्री नितीश कुमार, आमचे डेप्युटी चीफ मिनिस्टर सुशील कुमार मोदी आणि पार्टीच्या वतीनं प्रभारी म्हणून आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते काम पळयताले. हे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी बिहारात मेळ्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन करता. आणि खरोखरच परत एकदा म्हणजे देशात मोदीजींची लाट असा हे बिहारच्या निवडणुकीच्या उपरांत, बिहारच्या रिझल्टाच्या उपरांत सिद्ध जाता. आणि खरोखरच म्हणजे माननीय मोदीजीत केल्ले प्रकल्प, मोदीजीन केल्लो विकास व लास्ट मनशापर्यंत पावत असा. त्याचबरोबर बायपोल इलेक्शन्स गुजरात, MP, मणिपूर, कर्नाटक, तेलंगणा हांगासरूय बी आमच्या पार्टीत खूप मोठे यश मिळाला. सगळे बाबतीत बायपोल निवडणुकेत बऱ्या पद्धतीचे का सीट जिंकून आयल्या. त्याबद्दल हांव थंयसरल्या सगळे मुख्यमंत्र्यांचे, थंयच्या पार्टी लिडरांचे हांव सगळ्यांचे अभिनंदन करता. म्हणजे कालच्या 2 दिसांच्या दिल्लीच्या ट्रिपीन, म्हणजे आफ्टर पोस्ट कोविड खूप तेप हांव दिल्लीक पोचूंक नाशिल्लो. वेरियस मिनिस्टर्स आणि हांच्या बरोबर मिटींग केल्या उपरांत वेरियस डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट, वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल प्रोजेक्टांचेर, वेगवेगळ्या गजालींचेर दिल्लीत चर्चा झाली. सगळ्यात पहिल्यात पहिली आमचे श्री नितीन गडकरीजी, इट इज अ रोड अँड ट्रान्सपोर्ट नॅशनल हायवे MSME, हांच्या बरोबर डिस्कशन्स झाले. त्यांचं हांगासर चलपी विविध प्रोजेक्ट, नॅशनल हायवेचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट गोंयांत चालू आसा त्या डेव्हलपमेंटाच्या संदर्भात तांचे कडेन चर्चा झाली. ते प्रोजेक्ट कशा पद्धतीन बेगिनात बेगीन फुडें व्हरपाचे ह्याय गोष्टीचेर चर्चा झाली. हांव इन डिटेलान परत ते विशय कन्सर्न आसा तांचेर येता. आमचे रेल्वे मिनिस्टर श्री पियुश गोयलजी, हांच्याय बरोबर जर रेल्वे कॉमर्स अँड इंडस्ट्रीज मिनिस्टर, कंज्युमर्स अँड फूड प्रोसेसींग मिनिस्टर हांच्याय बरोबर वेगवेगळ्या विशयांचेर डिस्कशन झालें. खास करून मिस्टर मनसुख भाई मांडवियाजी, जे मिनिस्टर ऑफ शिपींग अँड कॅमिकल अँड फर्टिलायझर्स, हांच्या बरोबर पोर्टच्या संदर्भात विविध गजालींचेर डिस्कशन झालें. आणि पोर्टच्या संदर्भात कशा पद्धतीत कोल पोल्युशन कमी करूंक येता ताजेरूय हांव डिटेलान परत येता आणि उलयता. मिस्टर गिरिराज सिंग, फिशरीज अँड ॲनिमल हजबंड्री डेरी, हांच्याय बरोबर माझी मिटींग झाली. आणि गोयातले मत्स्य संपदा योजना कशा पद्धतीत आम्ही बऱ्या रितीन राबोवपाक शकतले, कारण ॲट प्रेझेंट आत्मनिर्भर भारत या योजनेच्या सकयल मत्स्य संपदा योजना, कारण खूप कमी कोस्टल स्टेट्स असा ह्यो योजना राबोवपाक शकता. आणि आम्ही आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय त्याला जोडून ॲनिमल हजबंड्री असतले, डेरी असतले, हाजे खाली फिशरीज मिनिस्टर कशा रितीन बरे प्रकल्प राबोवपाक येता हाजे वेगवेगळे योजनेय बी आम्ही त्यांना प्रोसेस करता धाडून देता. नेक्स्ट थिंग मिस्टर प्रल्हाद सिंग पटेल, जे कल्चर अँड टुरिझम मिनिस्टर, हांच्याकडे खास करून त्यांना येतात त्या 19 डिसेंबर, इट इज 60th 19 डिसेंबर आम्ही सेलिब्रेट करता. त्यांना इन्व्हिटेशन्स दिले चीफ गेस्ट म्हणून प्रेझेंट रावपाचे, आणि त्यांच्यानी 19 डिसेंबराक श्री प्रल्हाद सिंग पटेलजी उपस्थित रावपाचे त्यांच्यानी मान्य केला. ते हांगासर 19 डिसेंबराच्या कार्यक्रमात प्रेझेंट रावतले आणि पुराय आम्ही 60th सेलिब्रेशन करतले, त्या हातूंतल्यान ते मोठं पार्टिसिपेट जातले. श्री नरेंद्र सिंग तोमर, RDA पंचायत आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टर, हांची हांवें भेट घेतली. आणि RDAच्या अंतर्गत आणि पंचायत मिनिस्टर ॲग्रिकल्चर अंतर्गत चलपी वेगवेगळे प्रोजेक्ट पुढे व्हरपा खातीरय बी तांच्यांनी मोठा हातभार लायता म्हटला. परत एकदा म्हणजे हांगासर रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत जितके प्रोजेक्ट गोंयात चलता आणि नवीनय प्रकल्प त्यांच्यांनी धाडून दिया म्हटले, जेणेकरून आम्ही नॅशनल लायव्हलीहूड मिशन हाज्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीत गोंयाक सपोर्ट करपाची त्यांची तयारी असा. त्यांच्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्टा खातीरय बी आमकां त्यांच्यांनी प्रोजेक्ट प्रपोजल धाडून दिवपाक लायला. कन्सर्न जी प्रोजेक्ट आसा ते बेगिनात बेगीन सँक्शनूय करता म्हटला. खास करून मनसुख भाई मडविया हांच्या बरोबर मिटींग झाली आणि त्यांच्याकडे गोंयात आम्ही पळयता की आमकां कन्सर्न असा वेगवेगळ्या कोशाच्या बाबतीत. कारण म्हजे सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार हे सामान्यातल्या सामान्य लोकांचे ऐकता. हांवें पयलीं सांगला म्हणजे आमचो कनेक्ट खंयसरूच लोकांपासून तुटूंक ना, जे लोकांचे सगळे म्हणणे ऐकून घेता. आणि त्या खातीरूच वेगवेगळे म्हाका आमचे डेप्युटी चीफ मिनिस्टर बाबू कवळेकर हांच्याय बरोबर एक ऑर्गनायझेशन येऊन मेळ्ळें, ताज्याय बरोबर 2-3 ऑर्गनायझेशन्स येऊन म्हाका मेळ्ळी
आणि त्यांच्यानी कन्सर्न रेज केलो आणि खूपशा लोकांचंय बी कन्सर्न असा. आमचे काही एमएलएनी म्हाका सांगलेले की कोळसो हो जर वाढत रावलो जाल्यार त्याचे पोल्युशन वाढू शकता. वो विषय हांवें मनसुखभाई मडविया हांच्या समोर मांडलो, यांच्या समोर दवरलो आणि त्यांच्यानी मेनली म्हणजे की खंयच्याच पद्दतीत कोळसो जो आसा तो गोंयात वाडचो ना, हाज्या फुडें जाता तितको तो कमीच जातलो. त्याची स्पेशली एका महिन्या भितर त्यांच्यानी हांगा पर्सनली विजीट करताय म्हणून सांगला. तांच्यानी एमपीटीचे सगळी फंक्शन्स जाणून घेता म्हणून सांगला आणि ताज्या उपरांतय बी ताजेर आमी कन्सर्न म्हणजे कशा पद्दतीन ते कमी करपाक शक्य जातले ते आमी कमी करपाचो विषय जो आसा तो फॉलोअप केला. तर हांव मुद्दा म्हणून कळपाक जाय म्हणून सांगता म्हणजे बऱ्याच जाणांनी कोळशाचो कन्सर्न जो आत्ता म्हणजे जसो कितें कोळसो हांव मुख्यमंत्री जाला आनी खूब कोळसो हाडलो अशा पद्दतीचे पिक्चर जे आसा हे काही लोक दाखयता. म्हणजे थोड्या जाणांक हे खंय व्हरपाक जाय म्हाका कळना. म्हणजे इलेक्शनाचो अजेंडा घेवन कोळसो बाबा म्हणजे मार्च 2019 प्रमोद सावंत मुख्यमंत्री झालो आणि तेणीच तो कोळसो खूप मोठ्या प्रमाणात हाडलो. हांवें कळपाक जाय म्हणून मुद्दा म्हणून सांगता की कोळसो आतां पर्यंत म्हणजे 1947 सुरू जाला आणि तेजेर जर पळोवंक वचत जाल्यार कोळसो मॅक्झिमम कोळ जो आसा हो 14 मिलियन टन पर्यंत म्हाका दिसता 2017 कितें तरी आयिल्लो. आतां हो कित्याक जर हांवें ज्या पद्दतीन एमपीटी आनी तांच्या कडल्यान जी सगळी इन्फॉर्मेशन्स घेतली जसे आयर्न ओर एक्सपोर्ट जावपाचो कमी जालो म्हणजे सर्वायवल ऑफ द पोर्ट तांच्यानी कोळसो थोडोसो तांच्यानी एक्सपोर्ट करपाचो वाडयलो. आतां पर्यंत कॉमोडिटीज जे हांगा हाडटाले आयर्न ओर कोल POL जनरल कार्गो कंटेनर्स हेजे सगळे येताले आनी ते वेगवेगळ्या पद्दतीन हँडल करताले. इवन दो हाज्या फुडें मेन थींग एक सर्वे रिपोर्ट जो सागरमालाच्या अंडर केलो गेलो आणि सागरमालाच्या अंडर केल्या गेल्यान आमचे एनवायरमेंट मिनिस्टर बाब निलेश काब्रालान खरें म्हणजे प्रेसाक तो सांगलाय बी बरेचशे प्रोजेक्ट आतां जे सागरमालान प्रपोज्ड प्रोजेक्ट म्हणून जे दाखयले गेल्या ते सगळे प्रोजेक्ट गोंयांत जातले काय कितें आनी खूब मोठ्या प्रमाणान म्हणजे थोडे जाण तर सांगूंक लागले 130 मिलियन कोळसो बिळसो गोंयांत येवपाचो. बट आयच्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान एक सांगता हांव म्हणजे आतां पर्यंत तांच्यानी म्हटलां मॅक्झिमम 14 हाज्या पलीकडे 1 मिलियन सुद्दां वाडचो ना. पण हाज्या व्यतिरिक्त आमी कितलो ड्रॉप करतले ते थोड्या दिसांनी सांगता आमी, कारण जो पर्यंत हांव कन्सर्न लेटर मेळना म्हणजे एक नक्की आसा की हे 14 ते 15 मिलियना वयर कोळसो हो केन्नाच गोंयांत वाडोवंक दिवचो ना, तर तो कोळसो जाता तितक्या हेज्या पेक्षा आनी कितलोसोच कमी जातलो. तेका अदर कॉमोडिटीज हाडप त्या पोर्टाचेर म्हणजे त्या पोर्टाचो आनीक वेगळ्या पद्दतीन यूज करप आयर्न ओर हो एक जालो. ताज्या व्यतिरिक्त आमी म्हणटा की आयज पर्यंत फार्मा एक्सपोर्ट जाता ते हांगासल्यान JNPTचेर वता, JNPT वयल्यान ते एक्सपोर्ट जाले वता ती मदर वेसल्स हांगा हाडपाक. हाजेरूय म्हाजे कडेन शिपींग मिनिस्टर बाब मडवेजी हाजे कडेन डिस्कशन जालें ती जर मदर वेसल हांगा येयलें जाल्यार फार्मा हांगासल्यानूच एक्सपोर्ट जावपाक शकतलें. ताज्या व्यतिरिक्त अदर कॉमोडिटीज कशा पद्दतीन हांगासर एकोमोडेट करप हाजेरूय मोठ्या प्रमाणांत ताणी विचार करता म्हणून सांगला. इवन दो फॉर द टुरिजम पर्पज आमी MPTचे ज्यो बस आसा ताजो कशा पद्दतीन विचार करप हाजें डिस्कशन सुरू आसा, तेजोय वेगवेगळो कन्सेप्ट आसा. बट जे चार प्रोजेक्ट विशेष करून जे चार प्रोजेक्ट सागरमाला प्रोजेक्टान ज्यांच्यानी प्रपोज्ड केल्ले तेय चारूय प्रोजेक्ट जे आसा MPTन तांकां लॅटर धाडून म्हणजे दीस इज अ लॅटर एक्च्युली MPTन जे तांकां बरयलां, कारण मुळात गैरसमज लोक करून घेत आसा. MPTन क्लियर कट लॅटर जे आसा पळय न्हू हे शिपींग मिनिस्ट्रीक बरयल्ले आसा दीस इज नॉट फिजिबल प्रोजेक्ट भितर स्पेशली म्हणजे बरेचशे जाण जे दाखयताले वीच इज अन आमच्या हांगासर तांच्यांनी म्हटलां की इट इज अन डिपींग अँड एप्रोच चॅनल ऑफ टर्निंग सर्कल फेसिलिटीज बर्थींग अँड कॅपिसिटीज वेसल्स हो तर तांच्यांनी सांगलां की कदापी पॉसिबल ना म्हणून म्हणजे आनीक डीप करून आनीक वेसल्स असं वाढोवपाचो जो प्रयत्न आसा. सेकंड वन इट इज अन डेव्हलपमेंट ऑफ द 2 नंबर्स ऑफ द बर्थ अँड वीथ द कनेक्टींग फ्लायओवर ऑफ द इंडियन नेव्ही अँड द कोस्ट गार्ड एट वास्को बे वीच इज अन कनेक्टींग फ्लायओवर तोय तांच्यांनी प्रोजेक्ट ड्रॉप केला बाय गिवींग द वेरियस रिजन्स. त्याच्या उपरांत सेंट्रल इट इज अन सेंट्रल हार्बर फॉर द आयर्न ओर अँड द कोल टर्मिनल होय प्रोजेक्ट तांच्यांनी ड्रॉप केला आणि मल्टीप्लेक्स टर्मिनल एट बेतूल थोड्या जाणांचे म्हणजे बेतूल हांगासर वेगळो टर्मिनल जाऊंक शकता तोय प्रोजेक्ट जो आसा जरी ताणें ड्रॉप केला. ते ड्रॉप करता आसतना तांच्यांनी वेगवेगळी रिजनय दिल्या आणि तांणी वेगवेगळी रिजन दिल्या ती तुमकां झेरॉक्स मारून दिवपाक लायता. ताज्या वयल्यान कळटलें म्हणजे हे सिद्ध जाता की जे पिक्चर दाखयतात की MPTचेर आनीक हो खूब मोठ्या प्रमाणात ना चुकीचो समज आसा. एट प्रेझेंट जो MPTचो कोल हँडलींग आसा ते कमी करून तेजो टुरिजम पर्पज आणि अदर कॉमोडिटीज हे कित्याक वापरपाचो हाजो उपयोग जो आसा हो आमी कशा पद्दतीन करपाचो पळय न्ही हो करता आणि त्या
हे लेटर जे आसा पळय न्ही, जस्ट तुज्या इन्फॉर्मेशनाक 13/10/2020 रिसंटली बरयल्लें आसा. कारण कशें आसा, तेंच्यांनी खंय तरी जो कोण कन्सल्टंट अपॉयंट करता तेंच्यांनी करून दिला, बट एमपीटीन स्वता हें लेटर बरयल्लें आसा बाय द डेप्युटी चेअरमॅन ऑफ द एमपीटी, चेअरमॅन नाशिल्ल्या कारणान. ओके, नेक्स्ट तेंच्यांनी मारमागुवा पोर्टाचो जो आसा पळय न्ही, हितूर आतां पर्यंत जे सगळे कोल हँडलींग कितलो जाता, कितें जाता, हाजे सगळे डिटेल्स दिला. आतां पर्यंत तेंच्यांनी ताजेर कितें कितें प्रॉडक्ट्स येता तेय तेंच्या कडल्यान डिटेल्स घेतल्या. ओके, कॅमिकल्स, फर्टिलायझर. ओके, म्हण हेतूंतल्यान मेन जसो सांगला तुमकां, फर्टिलायझरा खातीर तेजो यूज करूं येता, फार्मा बेज खातीर यूज करूं येता, आनी तेज्या बरोबर पीग आयर्न, कास्ट आयर्न, इट्स इन ग्लास फायबर्स, फार्मा प्रॉडक्ट आनी अदर, म्हणजे कोल सोडून आनी कितलेशेच हेका स्कोप आसा तो यूज करपाचो असो थारायल्लो आसा. आनी ताज्या भायर सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे, ओके, हें सगळें जर आमी स्टॉप केलें जाल्यार तेजो ट्युरिजम पर्पज कशा पद्दतीन यूज करूं येता हाजो एक तेंच्यांनी गायडलायन जी आसा पळय न्हू ती रेडी केला, तेजेर हांव तुमकां मुद्दा म्हूण सांगता. ओके, इट इज अ पोर्ट इज डेवलपींग स्टेट ऑफ द आर्ट इन द इंटरनॅशनल अँड डॉमेस्टीक क्रूज टर्मिनल वीथ द अलायड फेसिलिटीज ऑफ रो रो अँड रो प्रॅक्स फेरी सर्विसीस, शॉपिंग आर्केट अँड फॉर द क्वीक मोबिलायझेशन ऑफ द टुरिस्ट अँड जनरल पब्लीक, अँड डॅट वील बी ॲड टू द सोशियो इकॉनॉमीक डेवलपमेंट ऑफ द स्टेट. हो तेंचो जो मेन प्रोजेक्ट जो आसा पळय न्ही, वीच इज इन द प्लॅनिंग स्टेज, जाता तितके बेगीन हो प्रोजेक्ट जो आसा वय ते घेवपाचो आसा. म्हणजे कोल कार्गो कमी करून वेगवेगळ्या हाजेर कशा पद्दतीन एमपीटीचो यूज करपाक शकता हाजोय जो आसा इन डिटेलान हे केल्लो आसा. द नेक्स्ट, लोकांचो कन्सर्न एक वेगवेगळ्या प्रोजेक्टांचेर आनी वेगवेगळ्या हाजेर आसा म्हाका खबर आसा, बट लोक अननेसेसरी जो आसा पळय न्ही, हो एक हायप निर्माण करपाचो जो विचार करता. हांव टमणार प्रोजेक्टाचेर इन डिटेलान उलयना, आमचो पावर मिनिस्टरान वेळच्या वेळी डिटेलान ह्या प्रोजेक्टाचेर सांगलां. आमकां खंयसरूच म्हणजे मोले जे अभयारण्य आसा त्या अभयारण्याची कन्सर्न हांवूय आसा, हांवूय गांवांत रावपी मनीस, मोले म्हाकाय खबर आसा. त्या खातीर खंयसरूच आमकां मोले अभयारण्य डिस्ट्रॉय करपाचें ना हें हांव सामकें त्या पद्दतीन सांगता. बट टमणार प्रोजेक्टाची गोंयाक कितली गरज आसा ही वेळच्या वेळी तुमचो पावर मिनिस्टर हांणी एक्सप्लेनूय केलां. आनी थंयसर कितल्या जी म्हटल्या पळय न्ही की धाडा कट जाता तें रॉंग इन्फॉर्मेशन लोक सोशल मिडिया आनी ह्या माध्यमांतल्यान सगळी कडेन पसरयत आसा. रिगार्डींग द हांव रेल्वे मिनिस्ट्रीच्या संदर्भात पियुश गोयलजींक मेळ्ळां, तांकां कन्सर्न जो आसा गोंयच्या लोकांचो कन्सर्न आमी तांकां सांगलेलो आसा. एटलिस्ट ते कन्सर्न घेऊन त्या विषयाचेर आमी जेन्ना हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार जाता, एक महत्वाचो मुद्दा डेट इज नॉट फॉर कोल, आमी पयलीं हें जाणून घेवपाक जाय, वीच इज द नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द रेल्वे डॅवलपमेंट, वीच इज फॉर द स्टेट डॅवलपमेंट. फाल्यां सकाळीं थंयच्यान आमी जशें म्हणटा अदर कॉमोडिटीज येवपाक शकता, इट इज अ पॅसेंजर येवपाक शकता. आनी वन्स द हाज्याय पयलीं लोक म्हणजे कोंकण रेल्वेक विरोध करपी लोक आशिल्ले गोंयांत, तेय तेन्ना कोंकण रेल्वेक विरोध करपी जी प्रवृत्ती आशिल्ली त्याच पद्दतीन म्हाका दिसता. बट हांव अशें म्हणना की कोणाचीच घरां ह्या प्रोजेक्टाच्यान वचना, बट तरी सुद्दां लोकांचो कन्सर्न आमी आयकून घेतला. हांवें माननीय मिनिस्टर पियुश गोयलजी हांच्या कडेन हो विशय मांडला, कांय दिसां भितर आमकां जें सोल्युशन काडपाक शक्य आसा तें आमी काडटले. आनी शेवटी म्हत्वाचो विशय विचारन नॅशनल हायवे, नॅशनल हायवेचे आमचे सगळे प्रोजेक्ट म्हणजे पेडण्या पासून काणकोण पर्यंत जावपी सगळे प्रोजेक्ट विचारन, परत सगळे प्रोजेक्ट जे आसा ते आसा कन्सर्न सगळ्यांक खूब जाणां. म्हणजे अनमोडचो रोड हाजेर कन्सर्न आसा, ताजेरूय हांवें कन्सर्न तेंच्या कडेन, लोकांचो जो थंयसर फोर लेनींग रोड जाता त्या संदर्भात हांवें तेंच्या कडेन कन्सर्न व्यक्तयला. बट तेजेरूय खंय तरी सोल्युशनाचेर येवपाचें आमची तयारी आसा, विदाउट डिस्ट्रॉईंग द एनवायरमेंट हें करिनासतनाच खंयचे तरी आमी फुडें वचपाचो असो विचार आसा. बट एक म्हणजे ह्या दोनूय प्रोजेक्टाच्या बाबतींत आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी हाजी दखल घेतल्या, ताजेर आमी सोल्युशनाचेर येतले. थँक्यू. आत्ताच्या घडीक म्हाका दिसता इट इज अप्रॉक्सिमेटली 9 to 10 million अप्रॉक्सिमेटली, मॅक्झिमम टू मॅक्झिमम आतां पर्यंत 14 million हँडल जाला माझ्या इन्फॉर्मेशन प्रमाणे. आमी म्हटला तर ते मॅक्झिमम जाता तितको कमी करप, 14 million जाला जाल्यार ताच्या पेक्षा कमी हाडप, तो खंय तरी जाता आसा 8-9 million. फाल्यां सकाळीं आयन वर जर सुरू जालो, ओके, जाल्यार इट वील कम टू 3 to 4 million. आयनोड सुरू जावपाचें जालें न्ही, आतां ह्या वर्साक तरी फूल फ्लेज चलतलो, कोळसो हाडपाचो प्रश्न ना. आनी पर्मनंटली मायनींग सोल्युशन येयलें जाल्यार म्हाका दिसता कोळशाक थंय जागाय उरची ना, की हाज्या पयलीं ताका फक्त 2 to 3 million हाडचो पडटालो कारण कोळशाक जागा दुरान आशिल्लो थंयसर.
ना या विजिटान मायनिंगाचेर चर्चा जावंक ना बिहार निवडणुकेच्या संदर्भात या विषयाचेर हांव बेका मेळूंकूच ना. हय कितें कितें हांवें तुका सांगलो जेन्ना कोळसोच आमी कमी करता वेळ पडलो जाल्यार तो कितलो जाता तितको कमी करता म्हूण सांगलो. म्हटल्या उपरांत प्रश्नच येना. इन्फ्रास्ट्रक्चर जें तयार जाता इट इज फॉर द स्टेट, सदांच लक्षांत घेवपाक जाय. इट इज नॉट फॉर द कोल. लोकांच्या तकलेन जो चुकीचो समज आसा पळय न्ही तो आमकां काडून उडोवपाक जाय. हांवें तिका समजून सांगला शेवटी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर जें तयार जाता इट इज फॉर द स्टेट, इट इज नॉट फॉर द कोल. गोंयांत एक मेंटेलिटी तयार जावपाक लागलेली आसा. काही जाण थोडे जाण म्हणजे अजेंडा सेट केला ज्यांच्यानी सगळे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट बंद करपाचे, कारण इलेक्शनांक वयतले आसत जाल्यार कांयच अजेंडा नासत जाल्यार डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट बंद उडप. गोंयच्या लोकांनी कळपाक जाय गोंयच्या लोकांक की आमकां सपोज नवीन जर म्हणजे इन्वेस्टमेंट गोंयांत येतली आसत जाल्यार ती वेगवेगळ्या आनी अशेंच ग्रीन प्रोजेक्टाच्यान. आमी पोल्युटींग इंडस्ट्री गोंयांत हाडिना त्या खातीर आतां लोकांक नाका आसत जाल्यार सरकार तेजेर विचार करतलो. ऑफकोर्स आमची तयारी आसा, आमी लोकांचे आयकता. आमचोय आमदार थंय गेल्लो तेणी आयकून घेतला तो कन्सर्न, आतां आयला तेणी म्हाका सांगला ताजेर विचार करतलो. तूं काँग्रेसीचे थंय कितें पानीपत जाला तें पळय मरे. तूं गेटींग अप म्हणटा तें काँग्रेसीचो पानीपत जायत येल्लें आसा. ताज्या उपरांत तरी ते तेज्याच खातीर सालवार जाल्या थोडेशे, नाल्यार ते बाराच्या भावान वचपाचे. तुका बिहार इलेक्शनाच्या उपरांत तुवें आतां ठरोवपाक जाय गोंयांत कशा पद्दतीन लीड आनी मार्जीन घेवन आमी निवडून येतले. कशें आसा तुका सांगता हांव, तरी सुद्दां भारतीय जनता पार्टीचे ज्या पद्दतीन माननीय मोदीजीचो लोकां कडेन आसलेलो कनेक्ट आनी लोकां मदीं पावल्लो आनी ऑफकोर्स आमचें सरकार ज्या पद्दतीन काम करता म्हाका खात्री आसा फुडल्या एक वर्साच्या भितर निश्चितच आमचें खूब मोठ्या प्रमाणांत काम आमी सगळ्या लोकां पर्यंत पावूंक शकतले. बिलकूल ना. बिहार इलेक्शन के जीत बारे में एब्सोल्यूट मेजोरिटी एनडीए सरकार को, एनडीए पार्टी को मिली है, एनडीए को मिली है. मैं सबसे पहले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूँ. हमारे पार्टी के अध्यक्ष जेपी नड्डा जी, माननीय अमित जी शाह और अपने बिहार नीतीश कुमार जी, बिहार के सीएम नीतीश कुमार जी और हमारे डिप्टी सीएम सुशील कुमार मोदी जी, हमारे वहाँ के इंचार्ज इलेक्शन इंचार्ज फडणवीस जी, इन सभी का अभिनंदन करता हूँ. और बिहार के जनता ने जिस तरह से भारतीय जनता पार्टी और एनडीए को वोट किया फिर से एक बार साबित कर दिया माननीय मोदी जी के नेतृत्व पूरे देश भर में छाया हुआ है. और जो जो स्कीम जो जो सब कुछ केंद्र सरकार की तरफ से देते हैं और बिहार सरकार ने माननीय नीतीश कुमार जी ने लोगों तक पहुँचा, इसीलिए तो वहाँ के लोगों ने एनडीए को फिर से एक बार वोट दे के नीतीश कुमार जी को इन्हें फिफ्थ टाइम सीएम बनाने का अपॉर्चुनिटी दे दी. दो दिन के विजिट में मैंने हमारे पांच मिनिस्टर को मिलना हुआ, पीयूष जी गोयल को, अपने मनसुख भाई मांडविया को, नितिन गडकरी जी, प्रहलाद सिंह पटेल और तोमर जी, इन सभी मिनिस्टर को जो जो उनके स्टेट रिलेटेड टॉपिक्स हैं उन्हें डेवलपमेंट का उन्होंने सहकार्य बताया और न्यू प्रोजेक्ट भेजने के लिए कहा है. एंड विद इन अ वन ईयर जितने प्रोजेक्ट हम यहाँ से कंप्लीट कर सकते हैं उतना ज़्यादा निधि गोवा के लिए मिल सकता है. प्रहलाद सिंह पटेल जी ने जो टूरिज्म एंड कल्चरल टूरिज्म और स्पेशली विद द हिंटरलैंड टूरिज्म एंड देर इज एन टू प्रोजेक्ट विच इज पेंडिंग विद द गवर्नमेंट ऑफ इंडिया विच इज एन बिचोलिम साकली बोंडला सर्किट और ओल्ड गोवा प्रोजेक्ट. दोनों प्रोजेक्ट को जल्दी से जल्दी उनका प्रोजेक्ट सेंक्शन हो जाएंगे और वो प्रोजेक्ट हम स्टार्ट करेंगे. मुझे लगता है दिल्ली में जितना पोल्यूशन है वो कौन से भी राज्य में नहीं है, इसलिए उन्हें गोवा की चिंता करने से पहले दिल्ली के पोल्यूशन के बारे में वो पहले बोले. कल ही मैं दिल्ली से आया हूँ. दिल्ली में यानी लोग तड़फ रहे हैं शुद्ध हवा लेने के लिए, इसीलिए उन्हें कोरोना पहले कंट्रोल करने चाहिए. उन्हें थर्ड वेव स्टार्ट हो चुकी है और पोल्यूशन विच इज़ एट द हाईएस्ट लेवल कंट्री में, और कौन से भी स्टेट में इतना पोल्यूशन नहीं है. आप एक बार अंदाज़ा ले सकते हैं दिल्ली में जाके कितना पोल्यूशन बढ़ा है. इसलिए मेरा केजरीवाल जी से कहना है कि आप दिल्ली की फिक्र करो, गोवा की चिंता मत करो.
आम्ही पूर्ण मोल्या प्रोटेक्ट करता, काय चिंता करपाची गरज ना। हाँ परत सांगता हूँ, म्हणजे मोले पूर्णता प्रोटेक्ट करप ही सरकाराची जबाबदारी असा। लोकांनी गैरसमज करचो नी, मागीर सोशल मिडियाचेर आणि वडले व्हिडिओ घालून म्हणजे आपल्या इलेक्शन अजेंडा सेट करपा खातीर 80,000 झाडां मारतले आणि किती करतले। ती झाडां जी असा ही केन्नाच मारतली, मिनिमम टू मिनिमम आताही सांगला आम्ही। फाल्यां सकाळी जर टमणार प्रोजेक्टाच्या बाबतीत सांगले तुमकां निलेशान, तशें स पोल फक्त ताजे मेन फॉरेस्टान येता, अदरवायज इट इज रेस्ट ऑल भायर। आणि फाल रेल्वे आणि नॅशनल हायवे हाज्या बद्दल आमचो विचार सुरू आहा, डिस्कशन इज गोईंग ऑन, ताजेर विचार केल्या उपरांत आम्ही येता। बट एक गजल असा की मोले ज्या भायल्या लोकांक प्रिय आसच्या पेक्षा म्हाका ते अति प्रिय असा। मोल्याचे जंगल, मोल्याचे अभयारण्य, महावीर अभयारण्य जे असा हांवें पळयला लागच्यान, पूण म्हाका खबर असा। आणि अनमोड घाटूय बी हांवें पळयला। जेंका जर कन्विन्स जावपाचेच ना न्हू रे जाल्यार ते जावचे ना, तेंचो अजेंडा सेट असा। ओके, इलेक्शन अजेंडा असा। हांगा एनवायरमेंटाचें कोणाक पडलेलें ना, थोड्यांक इलेक्शनाचें पडलां। त्या खातीर परत हांव सांगता की वी आर कन्सर्न अबाउट द एनवायरमेंट, वी आर कन्सर्न अबाउट द महावीर अभयारण्य, आमकां खबर आसा। तुका कळ्ळें न्ही रे, त्या खातीर तर पॉलिटिकल लिडर खंयची फुगोवन फिगरां सांगता तुका। हांव तुका एक्झॅक्टली काही रिवायज जाल्या उपरांत तुका हांव एक्झॅक्टली नंबर जो आसा हो दिता। बट आमी म्हणटा तशें ह्या प्रोजेक्ट आमकां तितकोच कन्सर्न आसा, आमी सगळ्या लोकांचे आयकून एनवायरमेंटाचे आमकां कन्सर्न। नो, इन नेक्स्ट मिटींग हांव नेक्स्ट मिटींग हे पळय, हांवें पियुश गोयलाक जी मेळा इतकें सांगलां। आल्टो